वेलकम बैक टू माय चैनल ब्यूटीफुल लाइफ बाय डॉक्टर अलका खाड़े। जसं मी गेल्या वेळेस सांगितलं होतं की मी माउंट आबू मध्ये आलेली आहे आणि आमच्या बाल्कनीच्या बाहेर तुम्ही पाहताय जो डोंगर आहे त्या डोंगरावर आपण आता जाणार आहोत, त्याचंच नाव आहे अचलगड। अचलगड फोर्ट हा 11 किलोमीटर नॉर्थ ऑफ माउंट आबूला आहे। 1513 महाराणा कुंभ याने त्याला अचलगड हे नाव दिलेलं आहे। अचलगड हे एक देवस्थान आहे असं म्हटलं जातं की तो धरतीवरचा स्वर्ग आहे। धरती का स्वर्ग, अचलगड का तीर्थ असं मानलं जातं। आमच्या हॉटेलपासून अचलगड फक्त 1.5 किलोमीटर इतकंच होतं। हे पहा किल्ल्याचं गेट। अर्धा तासामध्ये आम्ही वर चढून गेलो आणि वरतून अतिशय सुंदर असा देखावा आम्ही पाहत होतो। टोटल 450 पायऱ्या चढून वर जायचं होतं। हे पहा आपण आता पोहोचलो आहोत जैन टेम्पल पाशी। अतिशय सुंदर असं टेम्पल आहे हे। 1544 इथे किल्ला होता रणथंबा राजाचा आणि त्यानेच हे जैन मंदिर उभारलं आहे। किती सुंदर आहे पहा तुम्ही। ही जी मूर्ती आहे ती 1444 मण इतक्या सोन्याची आहे। अतिशय सुबक कलाकृतीने नटलेलं असं हे मंदिर आहे आणि त्याच्या पायऱ्या सुद्धा संगमरवराच्या आहेत। मंदिराचा गाभारा तुम्ही पाहत असाल, पहा किती कलाकृतीने नटलेला आहे। खरंच कोणी बरं इतके सुंदर रंग भरले असतील।
जैन टेम्पल पाहून झाल्यावर पुन्हा आम्ही बाहेर आलो आणि पायऱ्या चढून वर जात आहोत. अतिशय शांत असा परिसर. तिथून जाताना मन अगदी मोहून गेलं होतं. वर येतो ना येतो चामुंडा देवीचे मंदिर आणि तेही पांडवांच्या काळातले म्हणजे 5500 वर्षापूर्वीचे. अचंबित करणारे सारे सुंदर देखावे नयनरम्य अशी संध्याकाळ आम्ही तिथे घालवली. हे दोन तलाव सावन आणि भादो तेही पांडवांच्या काळातलेच. मंदिराची गेली 50 वर्ष सेवा करणाऱ्या बाबांना भेटतो आणि त्यांचं मनोगत ऐकतो. तुम्हीही ऐका. महाभारत का टाइम का है और कुंती माता का स्थापना क्या हुआ है? क्या बात कर रहे? हाँ, पांडवों का समय है. ओ, ये सावन बाजवा कौन जो भीम ने जंप मारा इस साइड का बाजवा इस साइड का सावन ये 50 हो गया. हाँ.
आता आपण महाकाली कैलाशपती महादेव मंदिराकडे जाणार आहोत. किरण तिकडे पण मंदिर आहे ते, त्या मंदिरात जायचं आपल्याला. हा बोर्ड वाचून आम्ही आतमध्ये शिरलो. आम्हालाही थंडगार अशी लस्सी पाहिजे होती. लस्सी नाही मिळाली, परंतु आम्ही मटका कुल्फी खाल्ली. छोटासा गीत सही. आप इधर रहते हो? ये आपका घर है? बंगला है? आकाश महल म्हणून एक गव्हर्नमेंटचा छोटासा बंगला तिथे होता. आकाश महल अतिशय सुंदर असा नजारा आम्ही तिथून पाहत होतो. मन इतकं प्रसन्न होतं की अक्षरशः नाचावं असं वाटत होतं आणि चक्क डान्सच केला. मज्जा. आता जिथे मी उभी आहे तो सर्वात टॉपमोस्ट पार्ट बरं का, जो आमच्या रूममध्ये म्हणजे रिसॉर्टमध्ये आम्ही जिथे राहिलो होतो त्या रूमच्या बाल्कनीमधून तो आम्हाला चक्क दिसत होता. आपण इतकं चढून वर आलेलो आहोत हे पाहून अगदी प्रसन्न वाटलं. मनासारखी फोटोग्राफी सुद्धा केली. कशावरती? एक मिनिट आहे किरण. सुंदर आलंय रे किरण. Thank you.
पुढे खाली चालत गेल्यावरती गोपीचंद राजा यांची गुंफा खाली होती. हे सगळं पाहून झाल्यावर मन अतिशय खुश आणि आनंदी होतं आणि पुन्हा आम्ही आमच्या रिसॉर्टवर पोहोचतो. चक्क तिसरा दिवस उजाडतो. जीप घेऊन मार्केटमध्ये जातो आणि बाईक रेंटवर घेतो. निघालो आहोत. पुढच्या सदरामध्ये आपण सविस्तर माहिती देणार आहोत. चला तर इथेच थांबते, पुन्हा भेटूया. नक्की की झील इकडे हा किरण. सुस्वागतम. ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे हे माझं यूट्यूबवरती चॅनल आहे ऑन फॅशन, फूड, हेल्थ आणि ट्रॅव्हल. जर तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही जरूर जाणून घेऊ शकता. थँक्यू. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे. आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे. तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता, ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे. Thanks for watching.